मित्रांनो, पुनश्च एकदा आपल्या सर्वांचं स्वागत आहे कॉम्पिटिटिव्ह एक्झाम हब या आपल्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आपल्या सर्वांना माहिती आहे की आरोग्य विभागामध्ये लवकरच 17,300 पदांची विशेष भरती मोहीम ही राबवली जाणार आहे आणि या मोहिमेअंतर्गत विना परीक्षा कोणत्याही प्रकारची लेखी परीक्षा न घेता आपल्याला जी शैक्षणिक पात्रता पदांसाठी दिलेली आहे त्या शैक्षणिक पात्रतेच्या पर्सेंटेजच्या बेसिसवर आपली निवड ही केली जाणार आहे. सर्व पद ही परमानंट असणार आहेत आणि याबद्दलची सविस्तर माहिती देणारे 2 ते 3 व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर अपलोड केलेले आहेत, ते आपण बघितलेले असतील. मित्रांनो, प्रश्न असा आहे की या भरतीकरिता नेमके कोणते डॉक्युमेंट्स लागतात, कारण विनापरीक्षा ही भरती प्रक्रिया होणार आहे, थेट आपल्याला नियुक्तीचे आदेश मिळणार आहेत, त्यामुळे डॉक्युमेंट या भरतीमध्ये खूप महत्त्वाचे आहेत. जर तुम्ही चुकीच्या पद्धतीने डॉक्युमेंट अपलोड केलेत किंवा दिलेत तर नियुक्ती आपली तात्काळ तिथेच रद्द होणार आहे, त्यामुळे आलेली संधी आपल्या हातची जाऊ शकते. त्यामुळे हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघायचा आहे. तत्पूर्वी जर तुम्ही आमच्या या चॅनलवर नवीन असाल तर नक्की आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करण्यासाठी या व्हिडिओच्या खाली लाल रंगामध्ये सबस्क्रिप्शन हा टॅब आहे तिथे टच करा आणि बेल आयकॉनला ऑन करा. तर मित्रांनो, जाणून घेऊया कोणकोणती प्रमाणपत्र लागतात त्याबद्दलची माहिती. कारण मित्रांनो, शैक्षणिक उच्चतम पात्रतेला सुद्धा इथे गुण असणार आहेत, त्याचबरोबर अनुभव प्रमाणपत्राला सुद्धा गुण असणार आहेत. त्यामुळे अनुभव प्रमाणपत्र नेमकं कसं असलं पाहिजेत हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. तुम्ही जर थातुरमातुर किंवा चुकीच्या पद्धतीने अनुभव प्रमाणपत्र सादर केलं तर त्याचा अनुभव हा ग्राह्य धरला जात नाही हे लक्षात घ्यायचं आहे. त्याचबरोबर लहान कुटुंबाचं प्रतिज्ञापत्र नेमकं काय असतं ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे कोणत्याही पदांची जी जाहिरात येते त्या पदांकरिता पात्र होण्यासाठी तुमची शैक्षणिक पात्रता असणं खूप गरजेचं आहे. म्हणजेच ज्या पदांची जाहिरात आलेली आहे त्या पदांची शैक्षणिक अर्हता पूर्ण करण्यासाठी आपल्याला गुणपत्रक किंवा डिग्री प्रमाणपत्र आपल्याकडे असणं खूप गरजेचं आहे. अशा प्रकारची ही पात्रता आपण या प्रमाणपत्राच्या माध्यमातून पूर्तता करत आहात हे सिद्ध होतं. त्यामुळे शैक्षणिक पात्रतेच्या संबंधित शैक्षणिक अर्थेच्या संबंधित डॉक्युमेंट द्यायचे आहेत. यामध्ये डिग्री सर्टिफिकेट असेल, मार्कशीट असेल. यानंतर व्यावसायिक अर्हता, काही पदं अशी असतात की त्यांना व्यावसायिक अर्हताही लागत असते. यामध्ये टायपिंग असेल 30-40 किंवा इतर व्यावसायिक अर्हता असेल त्यासंबंधीचे प्रमाणपत्र आपल्याला द्यायचे आहेत. यानंतर वयाचा पुरावा. मित्रांनो, मोस्टली वयाच्या पुराव्यासाठी TC ही ग्राह्य धरले जाते, कारण आपल्या TC वर जन्मतारीख ही नोंदलेली असते. त्यामुळे शाळा सोडल्याचा दाखला किंवा TC ज्याला किंवा लिव्हिंग सर्टिफिकेटसुद्धा म्हणतात हे सुद्धा आपल्याला लागणार आहे. पण काही जणांचे TC हे कॉलेजमध्ये अडकलेले आहेत, ते सध्या शिक्षण घेत आहेत. अशा उमेदवारांसाठी 10वी किंवा 12वीची जी सनद असते किंवा ज्याला मार्कशीटसुद्धा म्हणतात तिथे आपली जन्मतारीख असते, हे सुद्धा डॉक्युमेंट्स आपण वयाच्या पुराव्यासाठी देऊ शकता. जर हे डॉक्युमेंट तुमच्याकडे नसतील किंवा तुमच्या डॉक्युमेंट्सवर जन्मतारखेचा उल्लेख नसेल तर तुम्ही तुमच्या शाळेतून किंवा कॉलेजमधून बोनाफाईड सर्टिफिकेट घ्यायचं आहे त्या बोनाफाईडवर सुद्धा जन्मतारीख टाकून दिली जाते. हे दोन्ही डॉक्युमेंट्स ग्राह्य धरले जातात. बऱ्याचशा उमेदवारांच्या TC वर कास्ट सर्टिफिकेटवर सुद्धा जन्मतारीख दाखवलेली आहे, ती सुद्धा इथे ग्राह्य धरल्या जाते. म्हणजेच या 2-3 प्रकारातून कोणत्याही एका प्रकारचं प्रमाणपत्र आपल्याकडे असलं पाहिजेत वयाच्या पुराव्यासाठी. यानंतर संगणक प्रमाणपत्र. बरेचसे पदं असे आहेत की त्यासाठी संगणक प्रमाणपत्र हे कंपल्सरी आहे. तर त्यासाठी MScIC किंवा CCC हे संगणक प्रमाणपत्र आपल्याकडे असलं पाहिजेत. काही पदं अशी आहेत की त्यांना सेवेत नियुक्त झाल्याच्या नंतर 2 वर्षाच्या आत तुम्हाला ते प्रमाणपत्र सादर करता येते. त्यामुळे संगणक प्रमाणपत्र असेल तरी चालेल, नसेल तरी हरकत नाही आहे, हे पदांच्या बेसिसवर आहे. यानंतर जात आणि जात प्रवर्गाचा जर आपल्याला लाभ घ्यायचा असेल, सामाजिक आरक्षणाचा लाभ घ्यायचा असेल तर तुमच्याकडे जात आणि जातीचं प्रमाणपत्र असणं खूप गरजेचं आहे. तर वैध जे फॉर्मॅट दिलेलं आहे त्यामधलं जात प्रमाणपत्र आपल्याकडे असलं पाहिजे. जात वैधता ज्याला आपण कास्ट व्हॅलिडिटी म्हणतो, ST प्रवर्गासाठी हे अर्ज भरताना कंपल्सरी आहे. दुसऱ्या प्रवर्गासाठी तुम्ही नियुक्ती झाल्याच्या नंतर 2 वर्षाच्या आत किंवा 6 महिन्याच्या आत हे सादर करायचं असते असा नियम आहे. तर जात प्रमाणपत्र हे कंपल्सरी आहे आणि जात वैधता प्रमाणपत्र नसलं तरी चालते, परंतु ST साठी जात वैधता प्रमाणपत्र कंपल्सरी आहे. यानंतर नॉन क्रिमिलियर आणि डोमिसियल प्रमाणपत्र. नॉन क्रिमिलियर म्हणजे प्रमाणपत्र तुम्हाला माहितीच आहे, ते चालू आर्थिक वर्षाचं व्हॅलिड प्रमाणपत्र असलं पाहिजेत.
ते एक्सपायर झालेले नसलं पाहिजेत. आता आर्थिक वर्ष आपल्या सर्वांना माहिती आहे 2021 चालू आहे, म्हणजेच 1 एप्रिल 2020 ते 31 मार्च 2021 पर्यंतचं वैध नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र आपल्याकडे असणं खूप गरजेचं आहे, तरच तुम्ही जात प्रवर्गाचा लाभ घेऊ शकता. तुमच्याकडे जातीचं प्रमाणपत्र आहे परंतु नॉन क्रिमिलियर तुमच्याकडे नाही आहे, तर तुम्ही त्या जात प्रवर्गाचा लाभ घेण्यासाठी पात्र नसता, हे नियम सांगतो. त्यामुळे नॉन क्रिमिलियर हे वैध असलं पाहिजे, हे लक्षात घ्यायचं आहे. नॉन क्रिमिलियरच्या आपल्या प्रमाणपत्रावर खाली व्हॅलिड फॉर किंवा व्हॅलिड फ्रॉम तिथे डेट दिलेली असते. त्यानंतर डोमिसियल प्रमाणपत्र, म्हणजे आपण महाराष्ट्र राज्याचे रहिवासी आहोत यासाठी जे प्रमाणपत्र दिलं जातं ते आपल्याकडे असणं गरजेचं आहे. महिलांना 30% आरक्षण हे सर्व जाहिरातीमध्ये आहे, आपल्या सर्वांना माहिती आहे. जर महिलांना 30% आरक्षणाचा लाभ घ्यायचा असेल तर डोमिसियल आणि नॉन क्रिमिलियर हे दोन प्रमाणपत्र जर तुम्ही अर्ज भरत असताना जोडलेत आणि अर्ज भरत असताना दोन्ही प्रमाणपत्र आपल्याकडे आहेत का यस केले, तरच तुम्हाला महिलाच्या 30% आरक्षणाचा लाभ मिळतो, अदरवाईज मिळत नाही, हे लक्षात घ्यायचं आहे. यामध्ये एस सी आणि एस टीच्या महिलांना नॉन क्रिमिलियर कंपल्सरी नाही आहे महिला आरक्षणासाठी. यानंतर नॅशनॅलिटी प्रमाणपत्र आपल्या सर्वांना माहिती आहे, ते सुद्धा आपल्याला लागणार आहे. यानंतर समांतर आरक्षणाचा लाभ घेण्यासाठीचे वेगळे प्रमाणपत्र. समांतर आरक्षणामध्ये यामध्ये माजी सैनिक असेल, भूकंपग्रस्त, प्रकल्पग्रस्त, त्यानंतर इतर जे प्रवर्ग आहेत समांतर आरक्षणाचे, या सर्व आरक्षणाचा लाभ घ्यायचा असेल तर तुमच्याकडे जी ऑथॉरिटी नेमून दिलेली आहे त्या ऑथॉरिटीचं वैध प्रमाणपत्र असणं खूप गरजेचं आहे, तरच तुम्ही समांतर आरक्षणाचा लाभ घेऊ शकता, अदरवाईज घेऊ शकत नाही. आणि हे प्रमाणपत्र आपण तयार ठेवायचं आहे. यानंतर अपंग जर असाल तर अपंगाचं वैध प्रमाणपत्र असलं पाहिजे, 40% वर आपलं अपंगत्व असलं पाहिजे, तरच तुम्ही याचा लाभ घेऊ शकता. यानंतर अनाथ असाल तर अनाथाचं प्रमाणपत्र. अनाथांना खुल्या प्रवर्गामधून 1% आरक्षण हे दिलं गेलेलं आहे, आणि याचा जर तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर तुमच्याकडे संबंधित जिल्हाधिकारी किंवा दिलेल्या ऑथॉरिटीने अनाथाचं प्रमाणपत्र वैध असलं पाहिजे, त्यामुळे तुम्हाला याचा लाभ घेता येतो. यानंतर अनुकंपाबाबत पत्र. बऱ्याचशा भरतीमध्ये अनुकंप भरती होत असते आणि याबाबतचं वैध प्रमाणपत्र जर असेल तरच तुम्ही अनुकंपाबाबत आपला दावा करू शकता, अदरवाईज तुमचा अर्ज हा रद्द होऊ शकते. तर शासकीय कर्मचारी असाल तर कार्यालयाची पूर्वपरवानगीचं पत्र. मित्रांनो, बरेचसे मित्र असे असतात की काही खालच्या पोस्टवर सध्या शासकीय सेवेमध्ये आहेत, परंतु एखाद्या वरच्या पदांची जाहिरात आली असेल, वरिष्ठ पदांची जाहिरात आली असेल तर ते अप्लाय करतात. तर शासकीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी कधीही लक्षात घ्यायचं आहे, त्यांच्या कार्यालयाच्या प्रमुखाची परवानगी घ्यायची आहे आणि ती परवानगी आपल्या जवळ ठेवायची आहे. जेव्हा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होतं तेव्हा ती परवानगी दाखवायची आहे, किंवा जेव्हा आपण डॉक्युमेंट अपलोड करतो तेव्हासुद्धा ही परमिशन अपलोड करायची आहे. तर शासकीय कर्मचारी असाल तर संबंधित कार्यालय प्रमुखाची आपण पूर्वपरवानगी घेणं खूप गरजेचं आहे. एकदम 4 ओळीमध्ये आपण ती परमिशन घेऊ शकता आणि कोणीही तुम्हाला परमिशन नाकारू शकत नाही, हे सुद्धा लक्षात घ्यायचं आहे. यानंतर अनुभव प्रमाणपत्र. अनुभव प्रमाणपत्र खूप महत्त्वाचं आहे. या भरतीमध्ये अनुभव प्रमाणपत्राला किंवा अनुभवाला गुण असणार आहेत, तर त्यामुळे हे अनुभव प्रमाणपत्र कसं असलं पाहिजे यावर मी एक व्हिडिओ देणार आहे आणि त्यामध्ये तुम्हाला फॉर्मॅटसुद्धा दाखवणार आहे की अनुभव प्रमाणपत्र हे कसं असलं पाहिजे. कारण तुम्ही जर थातुरमातुर अनुभव प्रमाणपत्र आणलं तर ते ग्राह्य धरल्या जात नाही. जनरली शासकीय आणि निमशासकीय सेवेतील काय अनुभवाचा अनुभव हा ग्राह्य धरला जातो, परंतु काही ठिकाणी प्रायव्हेटचा सुद्धा अनुभव ग्राह्य धरला जातो. अनुभव प्रमाणपत्रामध्ये आपल्या अनुभव प्रमाणपत्रामध्ये स्पष्ट उल्लेख असला पाहिजेत, एकूण किती दिवस, कोणतं पद, किती वर्ष, किती महिने तुम्ही काम केलेलं आहे, पद कोणतं आहे, कोणतं काम होतं, त्याचबरोबर ज्यांनी प्रमाणपत्र दिलेलं आहे त्यांची सही, त्यांचं पूर्ण डेसिग्नेशन, त्यांचा शिक्का, त्यानंतर त्या कार्यालयाचा सीलचा शिक्का, त्याला जाव क्रमांक आणि दिनांक, ह्या 4-5 गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत अनुभव प्रमाणपत्राच्या बाबतीमध्ये, आपण लक्षात घ्यायचं आहे. मी एक आपल्याला सविस्तर व्हिडिओ देतो, तो व्हिडिओ आपण बघून घ्यायचा आहे. यानंतर लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र. लहान कुटुंबाचं प्रतिज्ञापत्र जोडणं सर्वांसाठी आवश्यक आहे. जर 2 किंवा 2 पेक्षा जास्त अपत्ये 2005 नंतर आपल्याला असतील तर तुम्ही शासकीय सेवेमध्ये काम करण्यासाठी अपात्र आहात, अशा प्रकारचं हे प्रमाणपत्र आहे. त्यामुळे हे प्रमाणपत्र आपल्या सर्वांना द्यायचं आहे. तुमचं लग्न झालं असेल, तुम्हाला मुलं असतील नसतील तर तुम्ही ते सुद्धा द्यायचं आहे, फक्त निरंक करून द्यायचं आहे. चारित्र्य प्रमाणपत्र हे लागतं आहे आणि हे चारित्र्य प्रमाणपत्र काही पदांसाठी अगोदर मागितलं जातं, परंतु शासकीय सेवेमध्ये नियम असा आहे की एकदा तुमची नियुक्ती झाली, नियुक्ती झाल्याच्या नंतर गोपनीय अहवाल संबंधित तुम्ही ज्या जिल्ह्याचे रहिवासी आहात त्या जिल्ह्याच्या SP कडे पाठवला जातो. संबंधित जिल्ह्याचे SP तुम्ही ज्या गावचे
रहिवासी आहात आणि तुमच्या गावाच्या अंडरमध्ये जे पोलीस स्टेशन येते त्यांच्याकडे तुमचा अर्ज फॉरवर्ड करतात आणि तुमचं चारित्र्य कसं आहे, तर तुमच्यावर काही केसेस आहेत का, याची संपूर्ण माहिती तिथून काढल्या जाते. ते रिपोर्ट जाते एस पीला आणि एस पी संबंधित कार्यालयाला पुन्हा उलट तपाली तुमचं चारित्र्य प्रमाणपत्र पाठवत असते. तर त्यामुळे मित्रांनो, कोणत्याही भानगडीत न पडता ज्यांना स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करायचा आहे अशा कोणत्याही विद्यार्थ्यांनी स्वतःवर कोणत्याही प्रकारचे गुन्हे दाखल होणार नाही त्याची खबरदारी घेणं खूप गरजेचं आहे. परिणामी जर तुमच्यावर कोणते गुन्हे असतील किंवा न्यायालयीन प्रकरण असतील तर अशा वेळेस तुमची नियुक्ती रद्द होऊ शकते. यानंतर लहान कुटुंबाचं प्रतिज्ञापत्राचा नमुना हा आहे. बघा, इथे आपलं नाव टाकायचं आहे, वडिलाचं नाव टाकायचं आहे, वय टाकायचं आहे, कुठे राहता ते टाकायचं आहे, कोणत्या पदासाठी तुम्ही अर्ज केलेला आहे तो टाकायचा आहे, आज रोजी म्हणजे आज तुम्ही अर्ज भरत आहात तर आज तुम्हाला किती मुलं आहेत, असतील तर संख्या टाका, नसतील तर निरंक लिहा किंवा नील लिहा. यानंतर दिनांक म्हणजे दिनांक टाकायचा. यानंतर जन्मात आलेल्या मुलांची संख्या, तर यानंतर किती जन्मात आलेली आहेत मुलं त्याची संख्या टाकायची आहे. 2005 नंतर ह्यात असलेल्या मुलाची संख्या 2 पेक्षा अधिक असेल तर दिनांकानंतर जन्मले आलेल्या मुलामुळे या पदांसाठी मी अनर्हत ठरण्यास पात्र होईल असं स्पष्ट सांगायचं. म्हणजे आजच्या रोजीचा किती मुलं आहेत आणि नंतर त्याची पूर्ण माहिती इथे द्यायची आहे. तर जनरली नियम असा आहे की 2005 नंतर 2 किंवा 2 पेक्षा जास्त अपत्य नसावीत. हे आहे लहान कुटुंबाचं प्रतिज्ञापत्र. आणि इन शॉर्टमध्ये मित्रांनो, जे जे डॉक्युमेंट्स आपल्याला लागणार आहेत त्याबाबतचा शासन निर्णय इथे दिलेला आहे. सर्व प्रमाणपत्राच्या बाबतीमध्ये तुम्ही आपण बघू शकता, नॉन क्रिमिलेअरच्या बाबतीमध्ये इथे दिलेलं आहे. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याचं पाल्य असेल तर त्यांच्यासाठीसुद्धा काही प्रमाणामध्ये नियम लागू आहेत. जर सारखेच गुण असतील तर आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याचा पाल्य असेल तर त्यांना प्रथम प्राधान्य असते, त्याबद्दलचा जियाचा क्रमांक इथे आहे. आणि नॉन क्रिमिलेअरच्या बाबतीमध्ये आहे, एस सी बी सीच्या बाबतीमध्ये आहे, त्यानंतर ई डब्ल्यू एचच्या बाबतीमध्ये इथे शासन निर्णय दिलेला आहे. तर सर्व डॉक्युमेंट्स हे लागणार आहेत हे लक्षात घ्यायचं आहे. प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, अपंग, अचित्तम, गुणवत्ताधारक खेळाडू, माजी सैनिक, अंशकालीन कर्मचारी, खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी असलेले आरक्षण, महिला आणि बालविकासचा जो शासन निर्णय आहे त्यांच्यासाठी इथे दिलेला आहे. तर सर्व शासन निर्णय इथे आहेत. तर मला असं वाटतं की तुमची कोणतीही चूक होणार नाही, सर्व डॉक्युमेंट्स तयार ठेवायचे आहेत. लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्रसुद्धा आपल्याला द्यायचं आहे. वर्ग ते ड येथील पदांच्या सेवा प्रवेशासाठी एक आवश्यक अर्थ म्हणून विविध नमुन्यामध्ये आपल्याला ते द्यावं लागतं आणि इतर आवश्यक डॉक्युमेंट्स ओळखपत्रही आपल्याला लागतात. तर अशा प्रकारचे सर्व डॉक्युमेंट्स आपण रेडी ठेवायचे आहेत. याही व्यतिरिक्त मित्रांनो, आपल्या मनामध्ये शंका असेल तर कमेंट्स करा. धन्यवाद.